बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आताची सर्वात मोठी बातमी संपूर्ण महाराष्ट्रभरातून ऐकवायस मिळत आहे। नंदी देवतेची मूर्ती दूध पीत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातील महादेव मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। बघूया काय आहे यामधील सत्य। नमस्कार, मी सुनील बेलदार प्रबंध व मी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये आपलं सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो। आज दिवसभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महादेव मंदिराच्या बाहेर असलेल्या नंदी देवता हा पाणी पीत असल्याचा दूध पीत असल्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे। याच अनुषंगाने प्रबंधभूमीची टीम आज नाशिक शहरातील ध्रुवनगर भागातील असलेल्या ध्रुवेश्वर महादेव मंदिरामध्ये आलेली आहे। यासोबतच या ठिकाणी आपण काही महिला बघत असलं माझ्या पाठीमागे, त्या महिला माता भगिनी ह्या नंदी देवतेला दूध पाजण्याचा प्रयत्न करत आहेत। सोबतच त्यांनी पाणीसुद्धा सोबत आणलेलं आहेत। आपण ह्याच महिलांशी संवाद साधणार आहोत। मावशी, काय सांगाल आपण या ठिकाणी नंदी देवतेला दूध पाजत आहात, पाणी पाजत आहात, पितोय का तो? पाणी पितो, दूध पण पिलं आहे, पाणी पण पिलं आहे। हो, हे खरं आहे की याला काही वैज्ञानिक कारण आहे? नाही, हे खरं आहे ना, आपली देवावरती श्रद्धा आहे। श्रद्धा आहे ना। मावशी, आपणही काही वेळापूर्वी पाणी पाजण्याचा दूध पाण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पिलं? हो, पिल्यासारखं वाटलं मला आणि दूध पण मी पाजलं। तर आपल्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण सुशिक्षित आहात, वैज्ञानिक सुद्धा याला कारण असू शकतं, काय सांगाल? नाही, त्याबद्दल मला इतकी कल्पना नाही, पण मग वर्षातून एकदा पितो असं मी पण ऐकलेलं आहे। मग कदाचित हाच तो दिवस असेल वर्षातला एक, त्यामुळे नंदी पीत असतील असं मला वाटतं। पण पिल्या म्हणजे समक्ष पाजल्यावर ते मला पण काही म्हणजे 90% तरी खरं वाटलं। सोबतच या ठिकाणी काही आपल्यासोबत विद्यार्थिनी आहेत, सुशिक्षित विद्यार्थिनी म्हणता येईल त्यांना। आताही आपण या ठिकाणी आता नंदी देवता पाणी पीत असल्याचं बघितलं आहे, काय सांगाल? वैज्ञानिक कारण असू शकतं की हा श्रद्धेचा एक भाग म्हणावा लागेल? श्रद्धेचाच भाग म्हणावा लागेल, कारण की ते वर्षातून एकदा तरी नंदी पाणी पितोच ना, त्यामुळे मग आता वर्षातून एकदा तरी नंदी पाणी पितो। अन्नीच्या वतीने सांगितलं आलं की याला एक वैज्ञानिक कारण असलं पाहिजे, हे श्रद्धेचा भाग नाही सांगता येणार। सायंटिफिकरित्या म्हटलं तर ती आता दगडाची मूर्ती आहे, मग ते सायंटिफिकरित्या धरता कसं कळेल? नक्कीच ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असतो, नंदी देवता हा वर्षातनं एक वेळा दूध पीत असतो, पाणी पीत असतो असं सांगितलं जातं, परंतु याच्या मागचं खरं वैज्ञानिक कारण काय हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, आज इथं तुमच्या समोर असं येण्याचं कारण एक आहे की आत्ताही मला एवढे लोकांनी फोन करून भंडवून टाकलं की आज आमच्या गावामध्ये शिवलिंग दूध पितोय, नंदी दूध पितोय, असं सगळे मला मेसेज आले आणि बऱ्याचशा लोकांनी फोन पण केले। तर मित्रांनो, एक सांगतो की 25 वर्षापूर्वी असंच गणपती दूध पिला होता आणि एका जबाबदार माणसानं सांगितलं की मी पाजलं, स्वतः पिलं आणि त्याच्यामुळे असंख्य लोकांनी दूध पाजून पाहिलं, ते लोकांनी ते नंदींनी ते पिलं, गणपतीने पिलं पण, आणि त्याच्यामुळे ती खूप मोठं अफवा उठली। त्यावेळेला तेवढं इंटरनेट वगैरे नव्हतं तरी सुद्धा, आणि आजही संध्याकाळी मला माझ्या बऱ्याचशा मित्रांचा फोन आला, अजूनही येत आहे फोन, ते फोन उचलून मी कंटाळलो की त्याचं की आमच्या गावामध्ये नंदी दूध पितो, नंदीला पाणी ठेवलं तर पितो। तर मित्रांनो, अशा ह्या सगळ्या अफवा आहेत। हा, एखाद्या वेळेला काय होतं की बऱ्याचशा दिवसानंतर, कारण नंदी अशी एक मूर्ती आहे की तिच्यावर पाणी टाकलं जात नाही, बऱ्याचशा मूर्ती आहेत की नारळ फोडल्यानंतर पाणी त्याच्यावर टाकलं जातं, परंतु नंदीवर पाणी टाकलं जात नाही। म्हणून ह्या नंदी हे मंदिरामध्ये असतात आणि ते जे दगड असतो त्यांचा, तो दगडाचे बऱ्याच वर्षापासून त्याला पाणी न मिळाल्यामुळे त्याच्या सायंटिफिकमध्ये त्याचं थोडंसं पाण्याचं कमतरता त्याला भासवत असते, आणि आपण जर त्याच्या समोर पाणी ठेवलं तर ते पाणी ते सोसतं, पण एवढं पूर्ण नाही सोसणार, ते थोडंसं काही प्रमाणामध्ये ते पाणी शोषून घेतं, याला शास्त्रीय कारण आहे, याच्यामध्ये कोणतीही दैवी शक्ती वगैरे नाही आहे। आता मी तुम्हाला सांगतो, आत्ताच मी TV वर ऐकलं तर ते एक महाराज म्हणत आहे की आता गणपती त्यांचा तो मूर्ती आहे तिथे ते दूध पीत नाही, आता दूध म्हणजे दूध पिणं बंद करून दिलं, तर ते महाराजांनी सांगितलं की नंदी आमचा थकला आहे आता म्हणून दूध पीत नाही। तर मित्रांनो, ह्या सगळ्या अफवा आहेत, दूध पिईल थोडंसं आणि काय असतं, एखाद्या वेळेला धक्का लागल्यानंतर किती पिलं काय पिलं याचं आपल्याला मोजमाप करता येत नाही, परंतु शास्त्रीय याच्यामध्ये नंदी कधीही दूध पिऊ शकत नाही। मग जे पिलं असेल थोडंफार जर असेल तर ते जी झीज झालेली आहे त्या दगडाची किंवा त्या मूर्तीची जी झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी थोडंफार पाणी ते ऑब्झर्व करेल,
पण नंतर करणार नाही, तुम्ही उद्या परवापासून पहा कोणताही नंदी दूध पिणार नाही, म्हणून ही एक अफवा आहे, याच्यामध्ये सायंटिफिक कारण आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि त्या प्रसार तर इतक्या झाल्या, मला अजूनही फोन येत आहे, तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दैवी शक्ती वगैरे नाही आहे, तर फक्त त्या मूर्तीची जी झालेली त्या झिजेमुळे थोडंसं पाणी ते ऑब्झर्व करतात. थोडंसं त्यांनी जर आता पाणी सोसून जरी घेतलं असेल तर नंतर ते होणार नाही. उद्या परवापासून कोणताही नंदी दूध पिणार नाही असं सांगतो, म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका अशी सगळ्यांना विनंती आहे. म्हणून तानाजी शिंदे मी बोलतोय, मी राज्याध्यक्ष आहे अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचा, तर मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया करून असे प्रकारचे मेसेज जास्तीत जास्त तुम्ही फॉरवर्ड करू नका, म्हणजे ते लोकांना त्यांच्या हे होईल. म्हणून उद्यापासून नंदी दूध पिणार नाही एवढं मात्र तुम्हाला पुढे एक दोन दिवसामध्ये ते सगळं होईल, कारण 25 वर्षापूर्वी गणपतीनं दूध पिलं होतं, आता नाही गणपती दूध पित, पण तुम्ही अजूनही एखादा दगड असेल किंवा ज्याच्यावर कधी पाणी पडलं नाही त्याच्यावर जर तुम्ही पाणी टाकलं तर थोडंफार पाणी ते सोसणारच आहे, हे विज्ञान आहे, याच्यामागे कोणतीही दैवी शक्ती नाही. धन्यवाद, नमस्कार. सोबतच अनिचे नाशिक जिल्ह्याचे ठकसेन गोराणी साहेब यांनी सुद्धा या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित केला आहे, तो पाहूयात. नंदी पाणी पितो अशा प्रकारची चमत्कारयुक्त अफवा सगळीकडे पसरत आहे. खरं तर चमत्कार कधीच घडत नसतात, त्याच्या पाठीमागे विज्ञानाचे नियम हात चालला की रसायनाचा वापर किंवा सराव असतो. नंदी पाणी पितो याच्या पाठीमागे विज्ञानाचाच नियम आहे. पृष्ठीय तणाव हे त्याचे कारण आहे. कृपया सगळ्यांनी समजून घ्यावे, कोणी अशा अफवांना बळी पडू नये आणि अफवा पसरू नये हे महाराष्ट्र आणि तर्फे आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. आत्ताच अंदीचे नाशिक जिल्ह्याचे गोराणी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे हा एक वैज्ञानिक कारण असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आपल्या देवी देवतांच्या बद्दल श्रद्धा असते आणि हा श्रद्धेचाच भाग असल्याचं या महिला माता भगिनींनी सांगितलं गेलं आहे. सोबतच आज दिवसभरामध्ये जे महाराष्ट्रभरातील जे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत, या व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर कधी न मंदिरात येणारे भाविकसुद्धा आज मंदिरात पाहायला मिळत आहे. याचाच अर्थ असा की नागरिकांची अजूनही देवदेवतांवरची श्रद्धा कायम आहे. सोबतच यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का हे पाहणंसुद्धा तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीसाठी मी सुनील बेलदार, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.